अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील असलेल्या कारला बुद्रुक परिसरातील उमर शेवडी व इतर गावांमध्ये 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या संध्याकाळच्या सुमारास आलेल्या भयानक चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये बागायती शेतकऱ्यांच्या आंबा, निंबू, पपिता, केळी, संत्रा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये उन्हाळी ज्वारी, मका, कांदा आणि इतर भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावात सुद्धा तुफान वाऱ्यामुळे अनेक घरांची टिनपत्रे घरावरून उडाली असून अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून काही नागरिकांच्या घरावरील छत उडून गेल्याने, घरात असलेले धान्य पाण्यात भिजल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची सुद्धा वेळ आली आहे. अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या पीडित कुटुंबाच्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठी करिता गजानन राठोड, तेल्हारा ग्रामीण.